पृथ्वीवर निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली ही उधळण पाहिली की मन अक्षरशः स्तिमित होते. अनंत हस्ते कमलावराने, अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दोकराने, या काव्यपंक्तीची सार्थकता अगदी मनोमन पडते. भूगर्भात विखुरलेली खनिज संपत्ती, पाण्याच्या तळाशी सापडणारी अमूल्य रत्ने, हिरव्या वनस्त्रीचे भांडार आजही बहरली वसुंधरा असल्याची साक्ष पटवून देतात. लोहयुग अश्मयुगात तर निसर्गाच्या साक्षीनेच मानवाने प्रगतीची झेप घेतली. पण मात्र आज हा माणूस निसर्गाला विसरलाय आणि म्हणूनच निसर्ग माणसावर कोपलाय. स्वर्गावानी निसर्गाचा नाश करून रानोमाळ फिरणारे मोकाटवळू एका विषाणूने बंद केले घरात. हवा तसा निसर्ग ओरबाडणाऱ्यांनो, तुमच्या तोंडाला मुस्क बांधून तुम्हालाच राहावं लागतंय तुमच्याच कोंडवाड्यात. अरे, जंगले तोडली, टेकड्या फोडल्या, ओढे नाले नद्या गाडल्या, काळ्या धुराने भरलंय आकाश, हीच का तुमच्या विज्ञानवादी मनाच्या प्रगतीची आस? वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे असे म्हणणारा तुका खरंच ग्रेट होता. आमच्या हाती उरलंय काय? प्रदूषित पाणी, संपलेली वनराई, विषारी हवा आणि सिमेंटची जंगलं. यालाच म्हणायची का विज्ञानाची सत्ता? पण लक्षात ठेवा, एकदा निसर्ग कोपला की गगनचुंबी इमारती जमीनदोस्त करायला एक क्षणही लागणार नाही. म्हणूनच तुमच्या भुकेला वेळीच घाला आवर, नाहीतर कोरोना, वादळे अशा आपत्तींचा वाढत जाईल वावर. निसर्गाचे लचके तोडून कितीही कराल प्रगती झोकात, तर एक दिवस तो होत्याचं नव्हतं करेल आणि दाखवून देईल तुम्हाला तुमची अवकात.